राज्य राखीव पोलीस बलगटाचे समादेशक रामचंद्र केंडे आणि पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार टिंगरे यांची बदली झाली असून त्यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला आहे. सोलापूर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 समादेशक रामचंद्र केंडे तसंच राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार टिंगरे यांची दौंड इथं बदली झाली आहे. या दोघांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. रामचंद्र केंडे आणि नंदकुमार टिंगरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी पालिका उपायुक्त धनराज पांडे, जिल्हा कोषागार अधिकारी रुपाली कोळी, सहायक समादेशक अनिल कांबळे, सारंग तारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना धनराज पांडे यांनी केंडे आणि टिंगरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. एक्सटेंशन पण मिळत आहे तर आपल्याला पण एक्सटेंशन मिळेल अशी पण अपेक्षा होती, परंतु तुम्ही आणखी इथून पण काय दूर गेला नाही आणि परत येणार नाही असं काही होणार नाही, कारण इथल्या माती मातीमध्ये कणाकणामध्ये तुमचं नाव आणि आठवण इथं आहे, तुम्ही परत सुद्धा या अशी अपेक्षा बाळगतो. आणि तुम्ही दौडला आहात जाताय तर कधी पण आम्ही आपल्याला भेटायला येऊ शकतो. सोलापुरातील लोक पण खरंच मोठ्या मनाची आहे. एखादी राजा चांगला झाल्यावर चांगलं काम केल्यानंतर सुद्धा त्याचा यथोचित सत्कार यथोचित आठवण काढायचं हे सोलापूरकरांनी शिकायला पाहिजे. तुम्ही लोकांनी सुद्धा भरभरून प्रेम देऊ त्याचा, एखादी व्यक्ती किती मोठा घडला परंतु तिथली प्रजा तिथलं जे त्यांचे सहकारी कर्मचारी आहेत त्यांचा पण तेवढाच मोठेपणा पण असायलाच पाहिजे, कारण त्यांनी जरी चांगली शिकवण दिली ती शिकवण किती घ्यायची हे सर्व तुमच्या हातात आहे, परंतु तुम्ही सुद्धा एक खरंच मोठ्या मनाची लोक आहात की एवढा सुंदर एवढा अप्रतिम नेतृदीपक आणि भूतोल भविष्यातील न होणारा कार्यक्रम आपण एसआरपीएफचे कमांडंट केंडे साहेबांच्या समारोपाच्या निमित्ताने आणि टिंगरे साहेबांच्या निमित्ताने घेतला. बाकी तर बऱ्याच गोष्टी आपण केंडे मॅडम बद्दल त्यांच्या मिसेस बद्दल आपण सगळ्यांनी बोलला की ते चंद्र आणि सूर्याची जोडी आहे, त्यामुळं कसं आहे तुम्ही म्हटलं की साहेब सूर्य नाही चंद्र आहे, यावेळी रामचंद्र केंडे यांनी सर्वांचे आभार मानले. सोलापुरात काम करताना प्रत्येकाने सहकार्य केलं याची आठवण आयुष्यभर राहील असंही ते म्हणाले. सर्वात महत्वाचं म्हणजे डिसिप्लिन हा यासाठीचा आत्मा आहे आणि त्याच्यानंतर कल्याणकारी उपयोग. जेवढा आपल्याला कल्याणकारी डिसिप्लिन मध्ये तुम्हाला मी सर्व ट्रेनिंग किंवा गणवेश असेल सात तास बोलत होतो, परंतु आज त्यासमोर त्यासाठी तुम्हाला गणवेश बोलवलं नाही की गणवेश कसा असावा का असावा हा निरोप समारंभ आहे म्हणून तुम्ही कुठलाही गणवेश बोलवलं नाही, तर गणवेश झालं म्हणजे डिसिप्लिन हा आपला आत्मा आहे, त्याच्यातून तुम्ही समजून घ्यायचं आपल्याला काय करायचं ते. आणि कल्याणकारी उपक्रमामध्ये आपण जेवढ्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत फक्त आपला एक सिमेंट टँकची बऱ्याच लोकांची मागणी होती, परंतु सोलापूरमध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे आपण तो जरा थोड्या पाठीमाग एवढ्या तुमचे आशीर्वाद आहेत माझ्या त्यात काय वाद नाही, शेवटचे 2 वर्ष मिळाले तर मी नक्की प्रयत्न करेन. रामचंद्र केंडे यांची समादेशक म्हणून कारकीर्द चांगलीच गाजली. त्यांनी राबवलेले उपक्रम, प्रत्येकाच्या समस्या सोडवण्याची त्यांची हातोटी, त्यांनी जमवलेला मित्र परिवार यामुळे त्यांच्या कामाचा चांगलाच ठसा सोलापुरात उमटलाय. यापुढे त्यांनी अजून मोठ्या पदावर जाऊन काम करावं अशा शुभेच्छा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिल्या. कार्यक्रमाची प्रस्तावना पोलीस निरीक्षक होळकर यांनी केली. सूत्रसंचालन मोहन दुधाळ तर चिदानंद बिराजदार यांनी आभार मानले.